रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळ, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कनवड मध्ये पूरग्रस्त धान्य वाटपाच्या प्रतीक्षेत, महिना उलटला तरी धान्य वाटप झालं नसल्याने संताप। कनवड तालुका शिरोळ येथे महापूर येऊन 1 महिना उलटला तरी अद्याप पूरग्रस्तांचे धान्य वाटप झालं नाही, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात शिरोळ तालुक्यातील अनेक गावांचे अतोनात नुकसान झाले। घरातील प्रापंचिक व जीवनावश्यक वस्तू पुरामध्ये वाहून गेल्या, यामुळे शासनाने नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान व पूरग्रस्तांना त्वरित रेशन धान्य देण्याचं जाहीर केलं होतं। जुलै 23 तारखेला महापूर येण्यास सुरुवात झाली होती। आज 23 ऑगस्ट उजेडला तरीही कनवड येथे अद्याप पूरग्रस्तांचे धान्य वाटप करण्यात आलं नाही। यावेळी येथील स्वस्त धान्य दुकानदार यांना याबाबत विचारले असता येथील तलाटी विक्रांत सुतार यांनी अद्याप धान्य वाटपाचे फॉर्म पूरग्रस्तांना वाटले नसल्यामुळे आम्ही धान्य वाटप केलं नाही असा खुलासा केला। तलाटी विक्रांत सुतार यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलणे टाळले। एकंदरीत कनवड येथे पूरग्रस्तांच्या मदत निधी व धान्य वाटपाचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस उजेडात येत आहे। महानकर न्यूज साठी कनवाडहून इजाज खान पठाण।